नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोल्हापूरच्या दौऱ्यावरती होते। कोल्हापूर मधील नुकसानग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली। महापुरामुळे अनेक घरांचं नुकसान झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय, तर पूरग्रस्तांना सावरण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। यासोबतच जीवितहानी टाळण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरातील पूरपरिस्थितीची पाहणी केली। यासोबतच कोरोना आणि इतर रोग टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। फडणवीस भेटीवर मुख्यमंत्री म्हणाले की पूरपरिस्थितीवर राजकारण करायचं नाही, असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर पूरग्रस्तांना विम्याची 50% रक्कम तातडीने मिळावी, मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे, केवळ पॅकेजची घोषणा करणारा मुख्यमंत्री नाही, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। समग्र लोकप्रियतासाठी मी काही घोषणा करणार नाही, दरड कोसळणाऱ्या गावांचं सुद्धा पुनर्वसन करावं लागेल। यासोबतच नदीपात्रातील बांधकामांवर कठोर निर्णय द्या। नदीपात्रामध्ये बांधकामांना परवानगी न देण्याचे आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी आदेश देखील दिले आहेत। आता मात्र याचं काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढा। आता तोडगा काढायचं म्हणजे हे जे काही पाणी वर्ण विसरमध्ये आलमट्टीचं असेल, कुठे कोयन्याचं असेल, कुठे तिकडे वैशिष्ट्य नदी फुटते, कधी सावित्री फुटते, इकडे पंचगंगा फुटते, तर त्या अतिरिक्त पाण्याचा एक पुढे काय करायचं त्याचं नियोजन करणं हे फार महत्वाचं आहे। त्या दृष्टीत सुद्धा नुसता अभ्यास नाही तर आराखडा हा बनवून काम सुरू करावं लागेल। 19-26 जुलैला पूर आला होता, आता त्याच्यात ऑगस्ट मध्ये शासन निर्णय घेण्यात आला, पण त्याची जी काय पूर्तता थोडीफार जी झाली असेल, सगळी झालीच नाही आणि सगळी झालीच असं नाहीये, तशी झाली, पण ते आमचं महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ते करायला सुरुवात केली। म्हणून मी म्हटलं ना की मी घोषणा करणारा मुख्यमंत्री नाही आहे।